नमस्कार, मी जयश्री, जयश्रीज रेसिपीजमध्ये आपलं खूप स्वागत आहे। तर आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये मैदा मूग डाळीची चकली तयार करणार आहोत। ही चकली एकदम टेस्टी आणि कुरकुरीत बनते, परंतु चकली तयार करताना भरपूर साऱ्या समस्या येतात, जसे की चकली तेलामध्ये विरघळते, चकली करताना ती मध्येच तुटली जाते, तसेच चकली अगोदर क्रिस्पी बनते परंतु नंतर न त्या मऊ कापडतात। तर तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, आणि यासोबत एकदम परफेक्ट अशी मैदा मूग डाळीची चकली कशी तयार करायची याची रेसिपी देखील मी तुम्हाला इथे परफेक्ट सांगणार आहे। त्यामुळे रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा। आणि या ज्या चकली बनतात ह्या खूप कमी तेलकट बनतात आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा ह्या चकली तयार होतात। चला तर मग जास्त वेळ न घालता सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। तर मैदा मूग डाळीची चकली तयार करण्यासाठी आपण जे सामान घेणार आहोत, जसं की मूग डाळ आणि मैदा, याचं मेजरमेंट आपल्याला एकाच वाटीने घ्यायचं आहे। तर इथे मी एक वाटी मूग डाळ आणि 3 वाटी मैदा घेतलेला आहे, आणि आपल्याला हेच मेजरमेंट ठेवायचं आहे। मैदा आपल्याला 3 वाटी घ्यायचा आहे आणि मूग डाळ 1 वाटी घ्यायची आहे। आपल्याला आता इथे चवीनुसार मीठ लागणार आहे। इथे मी 2 चमचे धना पावडर घेतलेली आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा ओवा घेतला आहे, 2 मोठे चमचे मी इथे पांढरे तीळ घेतले आहेत, 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा मी जिरे पावडर घेतलेली आहे। तर सर्वात प्रथम इथे मी कुकरच्या एका डब्यामध्ये 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। आता ही मूग डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। व आता आपल्या यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। साधारण खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे, आपली डाळ व्यवस्थितपणे बोलली जाईल व त्यावरती थोडंसं पाणी शिल्लक राहील एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे। आणि दुसऱ्या डब्यामध्ये मी एक सुती कापड ठेवलं आहे। आता या कापडामध्ये मी 3 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे। हा मैदा घालायचा आहे व याची आपल्याला पोटली बांधून घ्यायची, पोटली कोणत्याही साईडने ओपन राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि थोडीशी सैलसर अशी ही पोटली आपल्याला इथे बांधून घ्यायची आहे। आणि आपण ज्या डब्यामध्ये पोटली ठेवणार आहोत, म्हणजे आपण मैदा वाफवून घेणार आहोत, त्या डब्यामध्ये आपल्याला बिलकुल पाणी घालायचं नाही आहे। तर फक्त आपल्याला पोटली त्या डब्यामध्ये ठेवून द्यायची आहे। आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मूग डाळ आणि मैदा सेपरेट वाफवून घेऊ शकता, परंतु येथे मी एकाच वेळी दोन्हीही शिजवून घेणार आहे। तर मी येथे खाली सर्वात खाली मूग डाळीचा डबा ठेवला आहे व नंतर वरती मैद्याची पोटली ठेवलेला डबा ठेवला आहे। आता कुकरला 3 ते 4 शिटी घेऊन आपल्याला हे व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता 3 ते 4 शिटी झालेल्या आहेत आणि आपली मूग डाळ जी आहे ती एकदम व्यवस्थितपणे शिजलेली आहे। पाण्याचं प्रमाण देखील एकदम व्यवस्थित आहे, खूप जास्त पातळ नाही आहे, खूप घट्टसर देखील नाही आहे। आता हे व्यवस्थितपणे आपल्याला घोटून घ्यायची आहे। आता एका बाउलमध्ये इथे मी पुरणाची चाळण ठेवलेली आहे, कारण की आपण जो मैदा वाफवून घेतलेला आहे तो मैदा आता आपल्याला येथे चाळून घ्यायचा आहे। तर तुम्ही स्टार्टिंगला मैदा खूप गरम आहे तर तुम्ही अशा पद्धतीने चाळून घेऊ शकता, किंवा तुम्ही अशा पद्धतीने तो फोडायचा आहे व एक वाटी घेऊन तुम्ही व्यवस्थितपणे तो चाळून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने मी येथे सर्व मैदा चाळून घेणार आहे। मैदा व्यवस्थितपणे चाळला गेला की यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या राहत नाहीत। तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम व्यवस्थितपणे आपला मैदा चाळून झाला आहे। आता आपल्याला चकलीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे, यासाठी मी हा मैदा एका ताटामध्ये घेतलेला आहे। आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालणार आहोत। ते इथे मी सर्वात प्रथम 1 चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा आपल्याला हाताने क्रश करून घालायचा आहे की ज्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो। आता यामध्येच मी 2 चमचे धना पावडर घातली आहे, 2 मोठे चमचे पांढरे तीळ घातलेत, 2 चमचे लाल तिखट घातलं आहे। तर यामध्येच आपण 1 चमचा जिरा पावडर घालणार आहोत आणि 1/2 चमचा मी येथे हळद घातलेली आहे। चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। ते इथे मी विकतच्या कोणत्याही मसाला पॅकेटचा यूज केलेला नाही आहे, पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही विकतचा चकलीचा मसाला घातला तरी चालेल, त्याने सुद्धा टेस्ट छान येते। आणि आता आपण जी घोटून घेतलेली मूग डाळ आहे ती मूग डाळ थोडी थोडी करून आपल्याला यामध्ये घालायची आहे। व यामध्येच आपल्याला हे एकदम व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ खूप जास्त घट्टही मळायचं नाही आणि सैलसरसुद्धा मळायचं नाही आहे। तर ही जी मूग डाळ आहे यामध्येच मी हे पीठ मळून घेतलं आहे, पण तुम्हाला जर पीठ जास्तच कोरडं वाटत असेल, घट्ट वाटत असेल, तर तुम्ही थोडासा पाण्याचा वापर केला तरी चालेल। आणि व्यवस्थितपणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही जेवढं योग्य पद्धतीने पीठ मळून घ्याल
तेवढंच तुमचे जे चकली आहे त्याचे काटे व्यवस्थितपणे पडतात, तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं एकदम व्यवस्थित असं पीठ मळून झालं आहे. आता चकलीच्या सोऱ्याला मी आतून व्यवस्थितपणे तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये बसेल एवढा उंडा आपल्याला हाताने व्यवस्थितपणे चोळून घ्यायचा आहे. आणि आता आपण हा या सोऱ्यामध्ये भरणार आहोत. आता याच्या आपल्याला चकली तयार करून घ्यायच्या आहेत. तेथे मी चकली तयार करून घेत आहे. जसं की मी सांगितलं, पीठ जर एकदम व्यवस्थितपणे मळलेलं असेल तर तुमची चकली बिलकुल तुटणार नाही. आणि दुसरं एक कारण असं असतं की जर तुम्ही चकली करताना त्यामध्ये जर तेलाचं मोहन वापरलेलं असेल आणि जर तेलाचं मोहनाचं प्रमाण जास्त झालं तरीसुद्धा आपल्या चकली तुटतात. तेथे मी सर्व चकली तयार करून घेतलेल्या आहेत. आता या चकली आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि मीडियम गॅसवरती आपल्याला तेल व्यवस्थितपणे तापून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आता आपल्याला चकली सोडायच्या आहेत. आणि मैदा मुगडाळीची चकली करताना जर मुगडाळीचं प्रमाण जास्त झालं, म्हणजेच जसं की 3 वाटी मैद्यासाठी आपण 1 वाटी मुगडाळ घेतलेली आहे, तुम्ही 1 वाटी मुगडाळ आणि 2 वाटी मैदा घेतलात तर मुगडाळीचं प्रमाण जास्त होतं. अशा वेळेसुद्धा तेलामध्ये चकली टाकल्यानंतर ती विरघळण्याची खूप दाट शक्यता असते. आणि यासोबतच जर तुम्ही चकली करताना मोहन वापरलेलं असेल, मोहन तेलाच्या मोहनचं प्रमाण जरी जास्त झालं तरीसुद्धा आपल्या ज्या चकली आहेत त्या तेलामध्ये विरघळतात. आणि चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच पलटी करायची नाही. 1 ते 2 मिनटे ती थोडीशी एका साईडने व्यवस्थितपणे तळून द्यायची व नंतर ती पलटी करायची की ज्यामुळे ती चकली तुटत नाही व तिचा शेपसुद्धा बिघडत नाही. आणि चकली तेलामध्ये सोडल्यानंतर अगोदर तेलाचे बुडबुडे येतात व ज्यावेळेस ती व्यवस्थितपणे तळली जाते त्यावेळेस तेलाचे जे बुडबुडे आहेत ते नाहीसे होतात. अशा वेळेस समजायचं की आपली चकली ही व्यवस्थितपणे तळलेली आहे. तेथे मी सर्व चकली एकदम व्यवस्थितपणे तळून घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही इथे पाहू शकता एकदम कुरकुरीत अशी आपली चकली तयार झालेली आहे. अजून एक प्रश्न असा असतो की चकली अगोदर एकदम क्रिस्पी बनतात परंतु नंतर न मऊ पडतात, तर याचं कारण असं असतं की तेल जर खूप जास्त तापलेलं असेल तर त्यामध्ये आपण चकली सोडली तर त्या वरनं क्रिस्पी बनतात परंतु त्या आतूनमधून कच्च्याच राहतात व नंतर त्या मऊ पडतात. आणि दुसरं एक कारण असतं ते म्हणजे हवेतील आर्द्रता. जर हे वातावरणावर सुद्धा डिपेंड असतं, जर हवेमध्ये आर्द्रता असेल तर अशा वेळेससुद्धा आपल्या ज्या चकली आहेत या मऊ पडतात. अशा वेळेस चकली थंड करून लगेच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची. रेसिपी आवडली तर घरी नक्की ट्राय करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.